मालूला सांभाळा अग्नि आणि रात्री काहीतरी काय उगाच काय मालू रात्री होय समोर आहे हळू जरा आओ लवकर घरी या असो ये आणि आणि चांग बाबा अगे रडतेस कशाला आहो हसा आहे गेलो नाहीये मी काय शेवटची इच्छा राहिली का काही बाबा हो बोला शेवटची इच्छा आहे बोला ना बोला बोला ती सांगितल्याशिवाय मरण येणार नाही मला खरंय अगदी खरंय दाभी बापू माझ्या उशा खाली काय एक पिशवी आहे बघतो हा ती काढा पैसे आहेत मोजू का 10,000 रुपये माझा एक मित्र आहे हो गणू कोरगावकर नावाचा 30 वर्षापूर्वी त्याच्याकडून ते पैसे उसने घेतले होते अजून दिले नाही जीवभावाचं जीवश्च कंठस्थ नाही जमले परत करणं पण आता मी शेवटच्या खटका मोजतोय त्याला दिले पाहिजेत पैसे देतो देतो पत्ता सांगा वेरोनिका हायस्कूलच्या समोर वेरोनिका हायस्कूलच्या समोर कैलास नावाचा बंगला आहे काय ग्लास काय ग्लास कैलास कैलास गावदेवीला गावदेवीला मला वाटलं कोरगावकर जिवंत पण कैलासवासी पत्ता सोपा आहे सापडायला सहज मिळेल तुम्हाला वेरोनिका हायस्कूल समोर म्हणजे मला सांगा हे बघा म्हणजे आपण इथे आहोत नाही मी सांगतोय तुम्हाला आपण इथे आहोत आणि इथून आपण वेरोनिका हायस्कूल पाशी आलो वेरोनिका हायस्कूल कडून असे डावीकडे वळलो आणि सरळ रस्त्याने इथे एक पेट्रोल पंप आहे त्या सरळ रस्त्याने असे खाली गेलो तिथे नाही तिथे नाही तिथे नाही तिथे नाईट हायस्कूल आहे प्रौढांसाठी हे इथे 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 अहो असं काय करता हे बघा वेरोनिका हायस्कूल इथे आपण गृहित धरू वेरोनिका हायस्कूल वरून लॅबरनम रोड करे असा रस्ता जातो बरोबर लॅबरनम रोड करून आपण जर असं चालत चालत गेलो तर तो वन वे मला माहिती आहे ती शाळा मी सांगेन तुम्हाला बरोबर सगळ्या मुंबईचा नकाशा नका दाखव मिळेल तुम्हाला शाळा विचारा कोणाला तरी तुम्ही काहीतरी सांगत होता ना अहो ते पैसे माझ्या मित्राला आजच्या आज द्या कुठल्याही परिस्थितीत देणार नक्की देणार सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय झालं काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.